ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दुग्ध बैठक निष्फळ, आंदोलन सुरूच राहणार, सदाभाऊ खोत। आजची मुंबई येथील बैठक आंदोलनामुळे नव्हती तर पूर्व नियोजित बैठक होती। दुग्ध उत्पादकांच्या आर्थिक परिस्थितीला धक्का लागणार नाही, आर्थिक परिस्थिती सुदृढ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासन नक्कीच त्या ठिकाणी योजना घेऊन येईल अशी माहिती राज्याचे दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत दिली। पाहूया काय म्हणतात ते। असं आहे, ही मूळ ही बैठक आंदोलन झालं आणि बैठक बोलवली, तोडगा काढण्यासाठी बोलवली अशातली बैठक मुळात नव्हतीच। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही बैठक 16 जुलैला मी माझ्याकडनं निमंत्रण पाठवलं होतं। त्या विभागाचा मंत्री नात्यानं दूध उत्पादक माणूस आहे, त्याला कुठेतरी आधार मिळाला पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे। राज्य शासनाची याच्या अगोदरची जी स्कीम होती, स्कीम आहे अजूनही, ज्याचं आम्ही सरप्लस दुधाचं त्या ठिकाणी पावडर करतो, त्या स्कीमच्या अनुसरून अजून पुढं काय वाटचाल करावी जेणेकरून त्या दूध उत्पादकाला मदत झाली पाहिजे, ही योजना मला आखायची आहे पुढची। म्हणून मी 16 जुलैला माझ्या विभागाला तशा प्रकारे सूचना दिल्या की आपण मला अशा सगळ्यांसोबत चर्चा करून पुढच्या मला योजना आखायची आहे, रूपरेषा आखायची, म्हणून मला इनपुट्स पाहिजे। आणि म्हणून मी या सगळ्यांना निमंत्रित केलं। बरीच लोकं स्वतः त्या माझ्या बैठकीला आले, व्यक्तिशः इथं आले, त्या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी माझ्या झूमवरसुद्धा मला जॉईन झाले, हरिभाऊ बागडेसाहेबसुद्धा जॉईन झाले, राजू शेट्टीसाहेबसुद्धा जॉईन झाले त्या ठिकाणी मला, आणि सगळ्यांनी आपापले इनपुट दिले। काही लोकांनी सांगितलं 5 रुपये अनुदान द्या, काही लोकांनी सांगितलं 10 रुपये अनुदान द्या, काही लोकांनी सांगितलं की एक्सपोर्ट जी करायची आहे पावडर त्याला अनुदान द्या, काही लोकांनी सांगितलं त्या ठिकाणी थेट शेतकऱ्याच्या दूध उत्पादकाच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे। प्रत्येकानं आपापले वेगवेगळे विचार त्या ठिकाणी मांडलेले, हे सगळे विचार कन्सोलिडेट करून आपण राज्यशासन त्या ठिकाणी एक चांगली योजना आखणार आहे। आणि केंद्रबिंदू आमचा दूध उत्पादक आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की योजना पहिल्याप्रमाणे ही बैठक आंदोलन झालं म्हणून बैठक करत नाही आपण, ही बैठक मी अगोदरच कॉल केली होती। याचा मागचा मूळ उद्देश एवढाच आहे आणि पार्श्वभूमिका ही आहे की ही सगळी जी परिस्थिती निर्माण झाली कोरोनावर झालेली आहे। कोरोना किती वेळ चालेल, तो पुढे कसा रूप घेईल, अजून त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या प्रकारचे कुठल्या अडचणी येतील, याचं जागतिक स्तरावर कोणावर उत्तर नाही, जगामध्ये त्या ठिकाणी आहे। ही मागच्या सरकारनं असं केलं, मागच्या वेळी तसं झालं होतं आणि त्याला अनुसरून त्याला जोडून ह्यावेळेचा निर्णय आणि योजना होणार नाही, कारण मागच्या वेळेस संकट किती काळ राहील, पुढचं त्या ठिकाणी कसं राहील, आज त्यावेळेस त्याला माहीत होतं, पण आज कोरोनामध्ये कोणालाच कळत नाही। साधारणतः घरच्या बाजूच्या माणसाला केव्हा कोरोना हेच लक्षात येऊन राहिलं आपल्याला, ते कोरोनाचा इफेक्ट किती दिवस राहील याचं नाही। पण अशाही परिस्थितीमध्ये माझा हा ग्रामीण भागातला कष्टकरी दूध उत्पादक आहे, त्याला आधार मिळाला पाहिजे, त्याला जगता आलं पाहिजे, सोबतच त्याच्याजवळ ते जनावर जे आहे, जी गाय आहे त्याची, त्या गायीला त्या ठिकाणी चारा मिळाला पाहिजे, ती सुद्धा व्यवस्थित राहिली पाहिजे, ही त्या ठिकाणी आमची भूमिका आहे। महाविकास आघाडीचं सरकार याला अनुसरूनच लवकरच त्या ठिकाणी आपली, याच्या अगोदर जसं आम्ही भुकटीचा निर्णय घेऊन योजना आली, तशी एक मोठी योजना घेऊन लवकर येईल आणि दूध उत्पादकाला मदत करण्याची आपलं कर्तव्य पार पडेल, एवढं त्या ठिकाणी आपलं सांगतो। गेल्या सरकारच्या काळात 5 रुपये अनुदान जे फरक आहे तो देण्याचा निर्णय झाला, पण तो देखील अंमलबजावणी झाली। मागच्या सरकारमध्ये 5 रुपयाचा अनुदानाचा निर्णय झाला, मागच्या सरकारमध्ये 3 रुपयाचा अनुदानाचा विषय झाला, मागच्या सरकारमध्ये भुकटी त्या ठिकाणी तुम्ही एक्सपोर्ट करा त्याचा निर्णय झाला आणि त्याचे पैसे अजूनपर्यंत त्या ठिकाणी बरेच लोकांना मिळाले नाही, त्याचा कटू अनुभव आलेला आहे। मागच्या सरकारमध्ये काही लोकांना अनुदान मिळालं पण त्यांनी तो दूध उत्पादकापर्यंत दिला नाही, हाही त्या ठिकाणी कंप्लेंट्स आमच्या माझी मोठ्या प्रमाणात आहे आणि हे पुढं होऊ नये, कारण हे महाविकास आघाडीचं सरकार जे आहे याचा केंद्रबिंदू ग्रामीण भागातला कष्टकरी आहे आणि त्याला अनुसरून आम्ही ही योजना आणणार आहे। ग्रामीण भागामध्ये 17-18 रुपये लिटरने दूध खरेदी केलं जातं आणि शहरात मात्र 60 रुपये लिटरने विक्री जातात, त्या संदर्भात काही सदस्यांनी मत व्यक्त केलं का? नक्कीच काही लोकांनी याच्यामध्ये मत व्यक्त केलं की शहरामधला जो दुधाचा विक्रीचा रेट आहे तो कमी झाला नाही, तो तेवढाच आहे, पण ग्रामीण भागामध्ये दूध खरेदीचा रेट याच्यामध्ये फरक पडलेला आहे, अशा प्रकारची सुद्धा आपल्याला माहिती आलेली आहे।
शासन म्हणून याच्या संबंधी सुद्धा गंभीर विचार आम्ही करणार आहोत. आता कोल्हापूरला म्हणतात की मंत्री मोदींना किती अधिकार आहे माहिती नाही, पण तुम्ही पुढे कॅबिनेटला हा निर्णय कळवणार? आता असं आहे की राजू शेट्टी साहेबाबद्दल मला काही जास्त बोलता येणार, मी बोललं सुद्धा नाही पाहिजे. पण राज्याच्या धोरणाचा निर्णय हा नेहमी कॅबिनेटमध्येच होतो. राज्याचा धोरणाचा निर्णय हा मंत्री स्तरावर होत नाही, ही त्या ठिकाणी प्रचलित आणि असलेली तशी पद्धतच आहे आणि तशा प्रकारचा नियम सुद्धा आहे. नाही, पण राज्यातील सगळे शेतकरी या बैठकीकडे लक्ष लागून होतं, सगळ्या शेतकऱ्यांसाठी या बैठकीतून आपल्याला काय मिळेल, काय त्यांना आश्वासित करता तुम्ही, काय दिलं तुम्ही शेतकऱ्यांना? मी ग्रामीण भागातला दूध उत्पादक शेतकऱ्याला एवढं सांगतो की तुमच्या आर्थिक परिस्थितीला धक्का लागणार नाही. तुमची आर्थिक परिस्थिती सदृढ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे राज्य शासन नक्कीच त्या ठिकाणी लवकरच योजना घेऊन येईल. ज्यावेळेस या राज्य शासनाने एप्रिल महिन्यामध्ये दूध भुकटीन करण्याचा जो योजना आणि निर्णय घेतला होता, त्यावेळेस या राज्यामध्ये कुठले आंदोलन नव्हतं, त्यावेळेस राज्यामध्ये कोणी मागणी केली नव्हती, त्यावेळेस राज्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने तशा प्रकारचा विचारही मांडला नव्हता. पण हे सरकार त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्या लोकांसोबत कटिबद्ध आहे आणि ती कटिबद्ध लक्षात घेता आम्ही ती योजना सुमोटो स्वतःहून राज्य शासन तयार करून त्या ठिकाणी आणली होती. राबवली दूध भुकटी जी आहे ती आमची शिल्लक आहे, तुम्ही घ्या म्हणून केंद्राला ह्या दूध भुकटीच्या प्रकल्पामध्ये 50% भागीदारी करावी अशा प्रकारचं विनंतीचं पत्र मी स्वतः व्यक्तिशः दिलं. मी स्वतः गिरिराज सिंग साहेबाला पत्र लिहिलं, त्यांच्याशी फोनवर बोललोही, त्यांना स्वतः दिल्लीला जाऊन भेटलोही आणि त्याला विनंती केली. मी स्वतः या संबंधीचं एक पत्र नितीन गडकरी जे सन्मान्य मंत्री आहे केंद्रातले नागपूरला त्यांच्या घरी जाऊन त्याला भेटलो, त्यांना पत्र दिलं, त्यांना विनंती केली. राज्याचे मागच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः बोललो, त्यांनाही पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की ही बाजू ही परिस्थिती कोरोनाची आहे, या कोरोनाच्या परिस्थितीत राज्य असो की केंद्र असो सगळ्यांनी म्हणून कष्टकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आपणसुद्धा आपण आपल्या स्तरावर केंद्र शासनाला पत्र लिहा अशा प्रकारचं विनंती त्यांना केली, त्यांनाही पत्र लिहिलं. पण मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये लिहिलेल्या पत्राचं अजूनही काही मला उत्तर आलं नाही तिघांकडनं. लवकरच आणीन मी आज हे सगळे इनपुट्स घेतलेले आहे, मी माझ्या डिपार्टमेंटकडनं त्याची माहिती बोलेल आणि राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते काँग्रेसचे बाळासाहेब थोरासाहेब तिघांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये तशी योजना नक्की आणेल. मात्र या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय निघाला नसल्यामुळे हे आंदोलन पुढे असंच सुरू राहणार अशी माहिती राज्याचे माजी कृषी मंत्री तथा रयत क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांना सांगितलं. पाहूया काय म्हणतात ते. 32 रुपये ते 34 रुपये होता तोच दुधाचा भाव आज 18 रुपये ते 20 रुपये इथंपर्यंत आलेला आहे. आणि म्हणून या राज्यातला संपूर्ण शेतकरी, मग तो दूध उत्पादक शेतकरी असेल, शेतमजूर असेल, हे सगळे अडचणीत आलेले आहेत. कारण दर 10 दिवसाला त्याच्या हातामध्ये पैसा येणारा एकमेव जर नगदी व्यवसाय कोणता असेल तर तो दुधाचा व्यवसाय आहे. आणि म्हणून राज्य सरकारनं आज या ठिकाणी बैठक बोलवली. या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असेल, गेली 1.5 महिना झालं दुधाचं वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन चाललेलं आहे. याची दखल घेऊन या राज्याचे दुग्धविकास मंत्री यांनी आज बैठक या ठिकाणी आयोजित केली आणि यासमोर सगळ्यांनी एकच मागणी आम्ही केली की दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावरती डायरेक्ट प्रति लिटर गाईच्या दुधाला 10 रुपये अनुदान देण्यात यावं आणि त्याचबरोबर जे खाजगी प्लॅन धारक असतील किंवा सहकारी संघ असतील जे दूध भुकटी निर्यात करत आहेत त्यांना निर्यात केल्यानंतरच निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावं ही प्रमुख्यानं मागणी आदरणीय मंत्री महोदयांच्या समोर आम्ही ठेवलेले आहे. निश्चितपणाने त्यांनी लवकर आम्ही याबाबत सकारात्मक विचार करू अशा पद्धतीची भूमिका या बैठकीमध्ये मांडलेली आहे. परंतु यावर जर सरकारनं लवकर योग्य जर निर्णय नाही घेतला तर निश्चितपणानं भविष्य काळामध्ये या राज्यामध्ये दूध उत्पादकांचं मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहील. आजच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही महायुती घटक पक्ष आणि वेगवेगळ्या संघटना यांच्याबरोबर उद्या बोलून त्याच्यानंतर पुढील दिशा आंदोलनाची आम्ही ठरवू.